दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये वाढीचे अनुदान देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा न झाल्यामुळे स्वराज्य पक्ष आणि शेतकऱ्यांच्या वतीने वाशी तहसीलचे नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं आणि तसा निर्णय देखील काढण्यात आला आहे. मात्र अद्याप या अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. शेतकरी अडाणी असून त्यांना एअरटॅग सारख्या कागदपत्रांच्या कचाट्यात अडकवून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी एकीकडून दूध संकलन केंद्र चालक तर दुसरीकडे सहकारी दूध उत्पादक संघ यांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. या उलट शेतकऱ्यांचा डाटा भरणाऱ्या दूध सहकारी संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना प्रोत्साहनपर प्रति लिटर 0.05 पैसे अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय असूनही शासनाने सर्व अटी शिथिल करून संपूर्ण अनुदान लवकरात लवकर जमा करावे, अन्यथा स्वराज संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात तहसीलदार साहेब असतील, पशुसंवर्धन विभाग असेल, यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तुम्ही 8 दिवसात यांची संयुक्त बैठक बोलवा, त्यात शेतकऱ्याला बोलवा, परत शेतकऱ्याला बोलवा, स्वराज्याचे संघटनेचे पदाधिकारी, परत दूध संकलन केंद्र चालक, तसेच जे ही आहेत दूध खरेदी संघ, खाजगी सहकारी, सर्वांना बोलून 8 दिवसात मीटिंग घ्या तुम्ही. याबाबत शेतकऱ्याला दूध उत्पादकांना योग्य तो न्याय द्या, नाहीतर पुढील काळात 15 दिवसात शेतकरी एकदम तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीन, याची दखल प्रशासनाने घ्यावी ही विनंती. शहाजी चेडे, MC News, वाशी, धाराशिव.